भाजप नेते आशिष शेलार आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल चढवलाय. लालबाग परळ ही उद्धव ठाकरेंची जहागीरदारी नाही. लालबाग मधील नागरिकांचा घराचा प्रश्न तसंच मूर्तिकारांचे प्रश्न आम्ही सोडवत असून ठाकरेंसारखे लंडनला फिरायला गेलो नाही. ठाकरेंनी मराठी माणसांच्या प्रश्नांवर डोळ्यावर पट्टी बांधली आहे. येत्या काळात मुंबईतील सेनेचे नेते भाजपात येण्यासाठी रांगा लावतील असा दावा शेलारांनी केलाय. उत्तन इथं आयोजित रक्तदान शिबिराला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भेट दिली. यावेळी त्यांचं पारंपरिक कोळी पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. या रक्तदान शिबिरावरून राज ठाकरेंनी राज्यातील जातीपातीच्या राजकारणावर सडकून टीका केली. राज्यात यापूर्वी कधीच एवढी घाणेरडी परिस्थिती नव्हती असं राज ठाकरे म्हणाले. घरकुल घोटाळ्याचे आरोपी माजी मंत्री सुरेश जैन आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील एकाच व्यासपीठावर आले होते, त्यामुळे जळगावमध्ये राजकीय चर्चांना उधाण आलंय. सुरेश जैन शिंदेगडात प्रवेश करतात की काय अशा चर्चा सुरू झाल्यात. गुलाबराव पाटलांनी जैन यांच्या पाया पडून आराम करा. आराम काका, नम्मा होमिओपॅथी मध्ये याला उपाय आहे. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. आशीर्वादही घेतला. एका मंदिराच्या कार्यक्रमात जळगावमध्ये दोन दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर दिसले. वर्धा ते नांदेड या रेल्वे मार्गाचं काम पूर्णत्वास येत आहे. खासदार रामदास तडस यांनी या कामाची पाहणी केली. देवळी रेल्वे स्थानक भिडी या ठिकाणचं रेल्वे स्थानकांचं काम याची माहिती त्यांनी घेतली. भाजपच्या 9 वर्षांतील विकास पर्वाच्या पाहणी दौऱ्यानिमित्त तडस यांनी हा पाहणी दौरा केला. अमेरिकेत पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी चक्क ब्लॅकमध्ये तिकीट विकत घेऊन लोक आले होते असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय. महाजन नाशिकच्या व्यापारी संमेलनात बोलत होते. लाल मातीतली कुस्ती म्हणजे